माझा प्रोडक्शनने दिलेले कपडे आहेत गाईज. छानच आहे जे काही आहे ते. मी ॲक्च्युली लाईव्ह परफॉर्मन्स आहे त्याच्यामुळे ह्यावेळेस कपडे प्रोडक्शनने मला दिलेले आहेत. बट आय एम हॅपी, मी खुश आहे. म्हणजे जे जर इव्हेंटला तुम्ही देविकाचं नाव ऐकत असता, देविका दिसत असते माझ्या आजूबाजूला, तसं नाही आहे या इव्हेंटला होता, तेवढाच फरक आहे बस. काय स्वतःच तयार व्हायचं म्हटल्यावर असंच होणार? कोणी बघा, मेकअप, हेअर, साडी सगळं माझं मी केलेलं आहे. 15 मिनिटात रेडी आणि लगेच 15 मिनिटात इकडे हजर. अगदी जली प्रभू असतं ना माझं कंटाळा. एवढं सगळं एक काहीतरी घालू, घसघशीत घालू, एवढंच फक्त बाकी काही नाही. प्रचंड एक्साइटमेंट आहे आणि तयारी म्हणजे आमच्या इंडिव्हिज्युअल घरी, म्हणजे पाठारेंच्या घरी, रामतीर्थकरांच्या घरी तशीही तयारी आहेच आहे. प्लस मी तुझ्या घरी कधी येणार, तू माझ्या घरी कधी, हीही चर्चा चालू आहे. प्लस कानेटकरांच्या घरचा गणपती तो गणेशोत्सव वेगळा. सो हे सगळंच ही ह्या चर्चाच आहेत साधारण आजूबाजूला सध्या. म्हणजे ऍक्च्युली शूटिंगमध्ये आपण आधी शूट करतो कारण गणपतीमध्ये ते दाखवायला लागतं, त्याच्यामुळे आम्ही गणपती येण्याच्या आधीपासून 10 दिवस गणपतीतच असतो. त्याच्यामुळे घरचा गणपती आला की मग त्याची तयारी जराशी असो, अरे हे राहिलं, अरे ते राहिलं, आणि शूटिंगच्या गणपतीची तयारी झालेली असते. अर्थात ते सेटवाले करतात किंवा प्रॉडक्शनवाले करतात, तो भाग वेगळा, पण आपण तिकडे हजर असतो त्या सगळ्या गोष्टी. आणि काही असलं की मग माई हे काय करायचं आहे, माई हे कुठे ठेवायचं आहे, हे सगळं आमच्या सेटवर चालूच असतं. त्यामुळे आम्ही 10-15 दिवस आधीपासूनच गणपतीमय झालेलो असतो. हो, आणि या वर्षीचा गणेशोत्सव एका अर्थी स्पेशल आहे. ताईच्याच घरचं आहे, पण ताईने उल्लेख नाही केला, पण मीही घरचीच आहे तिच्या. मी पण तशी एक पाठारे ना आडनाव सोडून घ्यायचंच बाकी आहे आम्ही सगळेच. खरं तर मी तिला गेली 5-6 वर्ष ओळखते, पण मी तेव्हापासून तिला सुप्रिया, तिला मी जगन माता म्हणते कारण सगळी तिची लेकरं असतात. सो ह्या वर्षीचा गणेशोत्सव मी ते सांगत होते की खरंच खूप स्पेशल आहे कारण महाराज स्वतः आमच्या आयुष्यात ग्रँड एंट्री घेतलेली आहे महाराजांनी. त्यामुळे खरंच प्रचंड आनंद. कळेलच काय म्हणजे महाराज नावाचं माझं हॉटेल आहे ठाण्यामध्ये खेवरा सर्कल जवळ, आणि पावभाजी आणि सोयाचा वगैरे असे मिळतात आणि प्युअर व्हेज आहे. आणि म्हणजे गणपतीमध्ये आता कसं होतं की 1.5 दिवसाचा गणपती गेला की लगेच नॉनव्हेज खायची हुक्की येते, पण आमच्या घरी तसं चालत नाही, माझा नवरा थोडासा स्ट्रिक असल्यामुळे मग आता सोया चापवर ती भूक भागवायची आणि नॉनव्हेज सारखी अप्रतिम. त्या महाराजांबद्दल मी बोलत होते, सो ते महाराज आमच्या आयुष्यात आले असल्या कारणाने खरंच. म्हणजे आता कसं, आता प्रत्येक सण म्हणजे आणि त्यात कसं आहे, आता ती जागा म्हणजे अड्डा झाला आहे आमच्यासाठी. जाता येता एक स्टॉप घ्यायचा, ताईला भेटायचं, असं नुसतं भेटायचं नाही. त्या दिवशी शनिवारी एवढी गर्दी होती की ज्ञानदा आली होती आणि मला म्हणाली ताई तुझी खूप दगदग होते, तर कॅश काउंटर ज्ञानदाने सांभाळला होता, त्याच्यामुळे म्हणजे माईला मदत करायला अप्पू तिथे हजर झाली आणि तिने सगळं असं काबीज केलं की मी बघते तुझा, त्याच्यामुळे म्हणजे इतके घर घर घर. हा नाही पण त्या छोड, कानेटकर कुटुंब जसं ऑनस्क्रीन दिसतं तसंच आम्ही ऑफस्क्रीन. आणि एक एक म्हणजे प्लस पॉईंट हाही आहे की आपण जवळजवळ राहतो, त्यामुळे अगदीच एकमेकांसाठी धावून केव्हाही जाऊ शकतो असं नाही आहे. आम्ही लांब असतो तरी मला तितकीच शाश्वती आहे की सगळेच एकमेकांसाठी तितक्याच काय म्हणून आपुलकीने आणि हिरिरीने उभे राहिले असते एकमेकांचं. ताईच्या 1.5 दिवसाच्या गणपतीमध्ये ताईला विचार करायलाही वेळ मिळत नाही. माझ्याकडे गणपती 1.5 दिवसाचा असतो, माणसं 10 दिवसाची असतात. पहिल्या दिवशी सुद्धा माझ्याकडे दुपारी 50-60 लोक आणि रात्री साधारण 200-250 लोक जेवायला असतात. सगळ्यांचं जेवण मी घरी करते स्वतःच्या हाताने. 42 तासांचा एक दिवस असतो कारण आपल्याकडे आपल्या बाप्पासाठी लोक येतात आणि ते पोटभर खाऊन जावे ही माझी इच्छा असते. आणि खरंच ती खरंच सगळ्यांसाठी स्वतःच्या हातांनी स्वयंपाक करते. आणि जे म्हणजे पहिल्या दिवशी जे एक नाश्त्याची वेळ पकड, एक समज 8 एक स्टँडर्ड टाइम पकड, तिथनं समजा सुरू होईल. माणसं येत आहेत, गणपती बसलेला आहे, माणसं येत आहेत, बाप्पाचं दर्शन घेत आहेत. ते 1.5 दिवसाचा गणपती म्हणजे हा
पहाटे रात्री 2 वाजता शेवटची पंगत लागते, 3:30-4 असं पण होतं, 4 वाजता चहा पिऊनच जातात, म्हणजे हकलवते मी आता जा, आता माझी दुसऱ्या दिवशीची तयारी आहे. अगदी अगदी. पप्पाला काय सांगणार? पप्पाला हेच सांगेन की सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्यांना समाधानी ठेव आणि सगळ्यांची छान कामं चालू राहू दे. ज्यांचा व्यवसाय आहे, ज्यांचं इकडे आर्टिस्ट म्हणून काम करतात, सगळ्यांना सुखी ठेव एवढंच माझं म्हणणे बस. येस आणि थँक्यू सगळ्याच गोष्टींसाठी, थँक्यू. त्यांनी ज्या ज्या गोष्टींनी आशीर्वाद दिलेले आहेत आम्हाला एनकेन प्रकारेण, आता आजच आपल्या सिरियलचा टीआरपी ही वाढलेला आहे, टीआरपी वाढला आणि उद्या आमचे 600 एपिसोड पूर्ण होत आहेत, त्यामुळे तो एक आनंद वेगळा आहे. अगदी दुग्ध शर्करा म्हणजे प्रचंड, त्यात त्यात ताईचं हॉटेल, त्यात आमची सिरियल, ह्या सगळ्याच गोष्टी अशा छान छान चाललेल्या आहेत आणि हे सगळं बाप्पाचा आशीर्वादच आहे असं म्हणायला हरकत नाही, असं हरकत नाही काय आहे, तसंच आहे. त्यामुळे त्याला कळतंय सगळं, त्यामुळे लॉंग स्टोरी शॉर्ट थँक्यू, बघत राहा बस. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.